So the cylindrical coordinate system as a generalized curvilinear coordinate system. Cylindrical coordinate system म्हणजे काय आता आपण थोडंसं व्यवस्थित पाहू म्हणजे आपल्याला कळेल. One minute, let me use this pen and the different color. Okay, this is a 3-axis we are talking about. Okay, fine. व्यवस्थित पहा म्हणजे कळेल. हा असं कन्सिडर करा एक्स ॲक्सिस, हा कन्सिडर करा वाय ॲक्सिस, हा कन्सिडर करा झेड ॲक्सिस. या ठिकाणी आर एवढ्या लेंथवर पी हा पॉईंट आहे. पी हा पॉईंट एक्स वाय आणि झेडच्या फॉर्ममध्ये पण सांगता येतो. ओके, पी हा पॉईंट एक्स वाय आणि झेडच्या फॉर्ममध्ये सुद्धा सांगता येतो. दॅट इज पी इज अ फंक्शन ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा झेड, त्याचं लोकस सांगू शकतो. किंवा पी हा पॉईंट सिलेंड्रिकल कर्विलिनियर सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम दॅट इज रो फाय आणि झेडच्या फॉर्ममध्ये सुद्धा सांगू शकतो. आता रो फाय आणि झेड काय आहेत आपण पाहू. रो म्हणजे झेड जर एवढी हाईट असेल त्या हाईटपासून आपण जर या झेड एवढ्या हाईटपासून झेड एवढी हाईट आहे झेड कोऑर्डिनेट या हाईटपासून जर आपण 90 डिग्री घेऊन तर असा एक लेंथ काढली पी या पॉईंटपर्यंत आणि ती खाली पण पॅरलल तशीच दाखवली तर ही व्हॅल्यू रो येते. ओके, थीटा म्हणजे काय? थीटा म्हणजे हा अँगल, सॉरी नॉट थीटा, फाय ॲझिमिथियल अँगल, द अँगल विथ एक्स ॲक्सिस मेड बाय रो दॅट इज फाय. ओके, आणि झेड. सो वी हॅव रो फाय आणि झेड. सो पी इज अ फंक्शन ऑफ रो फाय आणि झेड. आणि आपल्याला जनरल कन्सेप्ट माहीत आहे की वी आर कन्सिडरिंग सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम जो रो फाय आणि झेडच्या फॉर्ममध्ये लोकेशन एखाद्या पॉईंटचं सांगतं. त्या सिस्टीममध्ये आपल्याला म्हणजे आपण ह्याला कर्विलिनियर कोऑर्डिनेटच्या फॉर्ममध्ये घेणार म्हणजे U1 U2 आणि U3. तर आपल्याला कर्विलिनियर लाईन आणि कर्विलिनियर कोऑर्डिनेट लाईन आणि कर्विलिनियर कोऑर्डिनेट सर्फेसेस आता या ठिकाणी शोधायचे. ओके, त्या अगोदर आता बघू एक्सची व्हॅल्यू काय आहे. ओके, पी इज अ फंक्शन ऑफ एक्स कॉमा वाय कॉमा झेड आणि एक्स इज अ फंक्शन ऑफ अँड विच इज अगेन फंक्शन ऑफ रो फाय आणि झेड दॅट इज U1 U2 आणि U3. सो एक्स इज अ फंक्शन ऑफ एक्स इज अ फंक्शन ऑफ रो फाय झेड, वाय इज अ फंक्शन ऑफ रो फाय झेड जे आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, झेड इज अ फंक्शन ऑफ रो फाय झेड. ओके, तर आपण एक्सची व्हॅल्यू आता ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचा वापर करून काढू. एक्स इज इक्वल्स टू वॉट इज बाय कॅल्क्युलेशन आर कॉस ऑफ फाय, वाय इज इक्वल्स टू नॉट आर रो साईन ऑफ फाय. ओके, हा इथं जर आपण लंब टाकला असा तर ही एक्सची व्हॅल्यू होती आणि कोणा लगतची बाजू कोणासमोरची बाजू हे कॅल्क्युलेशन करून आपण
काढू शकतो एक्स वाय झेड एंड झेड इज जस्ट झेड. ओके तुम्हारा होमवर्क रो इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय झेड शोधा. फाय इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय झेड आणि झेड इज झेड. तर हे तुम्ही शोधा. ओके दिस इज युअर होमवर्क. आता या ठिकाणी आपण रो फाय आणि झेड ह्या कॉर्डिनेट सिस्टीमला जनरलाइज्ड कर्विलिनियर कॉर्डिनेट सिस्टीमच्या फॉर्ममध्ये सांगतो. आणि आपल्याला माहीत आहे जनरलाइज्ड कर्विलिनियर कॉर्डिनेट सिस्टीमचा एक नॉर्मल सेटअप आहे. तो परत एकदा मी सेटअप तुमच्या माहितीस्तव काढतो. या ठिकाणी कन्सिडर करा तीन ॲक्सिस आहेत. आर हा पॉइंट आहे, पी हा पॉइंट आहे. तर तीन सरफेसेस या ठिकाणी फॉर्म होतात. ओके सरफेस वन, सरफेस टू आणि सरफेस थ्री. ते तीन सरफेसेस एकमेकाला ज्या ठिकाणी क्रॉस होतात त्या ठिकाणी आपल्याला यू वन, यू टू आणि यू थ्री भेटतात. ओके तर आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे रो फाय आणि झेड ह्याच्या ह्या तीन चा आपल्याला यू वन, यू टू आणि यू थ्री शोधायचे आणि हे सरफेसेससुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके दिस इज ॲनालॉगस टू दिस बट इट इज इनकम्प्लीट डायग्राम. यू हॅव टू मेक इट मोर क्लिअर. ओके लेट अस यूज द सेम लॉजिक. सर्वप्रथम आपण काढून घेऊ. दिस इज अ लिटल बिट ट्रिकी. ओके पहिलं ॲक्सिस कोणता आहे? पी इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय झेड नाही, आता रो फाय आणि झेड. तर रोची व्हॅल्यू आपण बघू. रो कसा तयार होतो? रो हा तयार होतो असा, दिस. दिस इज रो. रोची जर आपण व्हॅल्यू वाढवली. ओके रो काय रिप्रेझेंट करतो? रो हा रिप्रेझेंट करतो हा प्लेन. ओके रोची जर आपण व्हॅल्यू वाढवली तर ती या डायरेक्शनमध्ये वाढते. तर यू वन दॅट इज यू रो या डायरेक्शनमध्ये असेल आणि त्याचा कोऑर्डिनेट सरफेस हा प्लेन असेल. हा प्लेन असेल. आणि रोची व्हॅल्यू जर चेंज झाली तर या डायरेक्शननी यू वनच्या डायरेक्शनमध्ये ती चेंज होईल. आता आपण शोधू फाय. फायची व्हॅल्यू जर आपण पाहिली तर काय होईल? रो जर कॉन्स्टंट ठेवला आणि फायची व्हॅल्यू आपण कंटिन्युअसली चेंज केली तर हा काय बनवतो आहे? सॉरी हा एक सिलेंडर बनवतो आहे.
This is a little tricky, I told you. We will make it again. This is rho. Okay. आणि रो जर चेंज होत असेल वाढत असेल तर या डायरेक्शनमध्ये रो वाढतो. सो यू आर दॅट इज फर्स्ट कर्विनिनियर लाईन यू कॅन ट्रेस यू रो इन दिस डायरेक्शन. आणि दुसरा आहे थीटा, सॉरी नॉट फाय, नॉट थीटा, फाय. फाय जसं चेंज होईल तर तो सरफेस कोणता तयार करेल? तो सरफेस तयार करेल सिलेंडर. लाईक दिस. ओके, हे सिलेंडर बरोबर दिसत नाही आहे, बट ट्राय टू अंडरस्टँड. आणि आपण त्याला या सरफेसमध्ये रंगू. दिस इज थ्री डायमेन्शनल डायग्राम. ही लाईन थोडीशी तुटक काढावी लागेल, कारण हे बाहेर मधल्या आतल्या साईडने आहे. ओके, सो दिस इज अ सिलेंडर. आणि तुम्ही जर पाहिलं तर हा ॲक्सिस या डायरेक्शनमध्ये चेंज होत आहे, दॅट इज यू टू काय येईल यू फाय. दिस इज दिस. आणि झेडची व्हॅल्यू जशी चेंज होईल, ओके, सेकंड सरफेस आपण फर्स्ट सरफेस काढायचा राहिला. फर्स्ट सरफेस हा असेल, पण या ठिकाणी एक लक्षात ठेवा की आपल्याला थर्ड कोऑर्डिनेट काढायचं राहिलं. थर्ड कोऑर्डिनेट या कलरमध्ये घेऊ आपण, ब्ल्यू. ही झेडची व्हॅल्यू आहे. ओके, झेड जेवढ्या हाईटला असेल त्या हाईटला काय होईल? एक प्लेन तयार होईल. दिस प्लेन. आणि हे ज्या ठिकाणी अटॅच होईल त्या ठिकाणी आर असेल. आणि मग आपण असं सांगू शकू तीन सरफेसेस, एक हा सरफेस, हा यू वन मी या ठिकाणी लिहिला, तर इथे लिहिन मी आता हा यू आर दॅट इज यू वन. हा जो गोल फिरतो आहे तो यू फाय दॅट इज यू टू. आणि थर्ड सरफेस
जेड ची वैल्यू कोणत्या डायरेक्शन ने वाढते बरं वरच्या डायरेक्शन वाढते दॅट इज यू झेड ओके कोऑर्डिनेट लाईन्स आर धीस धीस अँड धीस अँड कोऑर्डिनेट सर्फेसेस आर धीस धीस अँड धीस सो वी हॅव नाव फॉर सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम वी हॅव we have at r the point p त्या ठिकाणी तीन कर्व लिनियर लाईन्स जातात पहिली लाईन जाते u1 जी या डायरेक्शनने जाते u1 म्हणजे त्या ठिकाणी u1 आहे u रो रोची वैल्यू जशी वाढेल तशी या डायरेक्शन मध्ये ग्रोथ आहे ना मग जो प्लेन आहे तो याला परपेंडिकुलर ओके दुसरी आहे दिस u2 दैट इज u5 एंड तिसरी आहे हाइट दॅट इज झेड यू थ्री यू थ्री इज इक्वल्स टू यू झेड ओके आता आपण काय करतो या ठिकाणी एक टँजंट काढतो या ठिकाणी एक टँजंट काढतो आणि या ठिकाणी एक टँजंट काढतो आणि युनिटरी बेस वेक्टर्स काढतो काय काढतो युनिटरी बेस वेक्टर्स कसं काढतो आपल्याला माहीत आहे डो आर बाय डो यू वन डो आर बाय डो यू टू डो आर बाय डो यू थ्री या ठिकाणी ते काय असणार आहेत डो आर बाय डो रो डो आर बाय वेक्टर आहे बरं का डो आर बाय डो फाय डो आर बाय डो झेड नंतर आपण त्या डायरेक्शनमध्ये ई वन कॅप ई टू कॅप ई थ्री कॅप तो म्हणजे काय करतो आपण याचं युनिट वेक्टर घेतो युनिट वेक्टर धिस युनिट वेक्टर ई थ्री कॅप धिस युनिट वेक्टर ई टू कॅप धिस युनिट वेक्टर ई वन कॅप असं आपण या ठिकाणी घेतो ओके तर आपल्याला हे पण फाईंड करायचं आहे हे फाईंड करायचं आहे आणि याच फॉर्ममध्ये आता आपल्याला पुढचे कॅल्क्युलेशन करायचे सो लेट्स हॅव व्हॉट वी हॅव इन दिस कोऑर्डिनेट सिस्टीम एक्स इज इक्वल्स टू रो कॉस ऑफ फाय वाय इज इक्वल्स टू रो साईन ऑफ फाय अँड झेड इज इक्वल्स टू झेड दिस इज आवर इक्वेशन नंबर वन And again, we have r vector, which is xi cap, yj cap, plus zk cap. पण x, y, z च्या फॉर्ममध्ये आहे आपल्याला रो फाय आणि झेडच्या फॉर्ममध्ये लिहायचं सो वी पुट इक्वेशन नंबर वन इन इक्वेशन नंबर टू वी हॅव रो कॉस ऑफ फाय प्लस रो साईन ऑफ फाय प्लस या ठिकाणी आय कॅप जे कॅप के कॅप ओके स्टील इट इज नॉट गुड बिकॉज वी हॅव आय कॅप जे कॅप के कॅप वी हॅव टू चेंज इट इन टू इरो वन इरो टू इरो थ्री अँड समथिंग लाईक दॅट सो लेट अस सी वॉट वी कॅन डू फॉर दॅट हाय माझं लेक्चर सुरू आहे मी नंतर आर वेक्टर इज इक्वल्स टू दिस सो आपल्याला काय युनिटरी बेस वेक्टर्स काढायचे डो आर बाय डो रो
हे आपण आधी काढणार. इट इज डू ऑर बाय डू यू वन, विच इज नथिंग बट डू ऑर बाय डू यू वन. इट इज युनिटरी बेस वेक्टर, विच इज डू बाय डू ऑर ऑफ रो कॉस ऑफ फाय प्लस रो साइन ऑफ फाय, या ठिकाणी आय कॅप जे कॅप प्लस झेड के कॅप. कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला काय मिळेल? डू आर वेक्टर बाय डू रो इज इक्वल्स टू कॉस ऑफ फाय आय कॅप प्लस साइन ऑफ फाय जे कॅप. दिस इज अवर इक्वेशन नंबर 3. सिमिलरली वी कॅन शो डू रो बाय डू फाय इज इक्वल्स टू मायनस रो साइन ऑफ फाय आय कॅप प्लस रो कॉस ऑफ फाय जे कॅप. दिस इज इक्वेशन नंबर 4. अँड डू रो बाय डू झेड इज इक्वल्स टू के कॅप. यू गेस्ट इट राईट. दिस इज इक्वेशन नंबर 5. सो वी हॅव अ 3 युनिटरी बेस वेक्टर्स. दिस 3 युनिटरी बेस वेक्टर्स. हा वाला किती आला आहे? के कॅप. हा युनिटरी बेस वेक्टर किती आला आहे? मायनस रो साइन ऑफ फाय आय कॅप प्लस रो कॉस ऑफ फाय जे कॅप. हा आला आहे. आणि हा किती आला आहे? यू वन कॉस ऑफ डो आर बाय डो रो किती आला आहे? कॉस ऑफ फाय आय कॅप प्लस साइन ऑफ फाय जे कॅप आणि के कॅप. असे 3 युनिटरी बेस वेक्टर आले आहेत. आता आपल्याला ई वन कॅप, ई टू कॅप आणि ई थ्री कॅप शोधायचे आहेत. लेट अस फाइंड दीज थिंग्स. वी हॅव ई वन कॅप इज इक्वल्स टू डो आर वेक्टर बाय डो यू वन डिवाइड बाय मॉड ऑफ डो आर वेक्टर बाय डो यू वन. आणि बाय कॅल्क्युलेशन ई आर म्हणजे ई कॅप आर दॅट इज ई वन इन दिस केस इज डो आर वेक्टर बाय डो रो सॉरी रो आहे बरं काय ते हां मॉड ऑफ डो आर वेक्टर बाय डो रो विच इज कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला असं कळेल विच इज कॉस फाय आय कॅप प्लस साईन फाय जे कॅप. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 6. आणि ई टू कॅप दॅट इज ई कॅप फाय इज इक्वल्स टू कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला असं कळेल दिस इज नथिंग बट मायनस साईन ऑफ फाय आय कॅप सॉरी प्लस कॉस ऑफ फाय जे कॅप. सेम कॅल्क्युलेशन वी कॅन डू. अँड दिस इज ई कॅप 3 दॅट इज ई कॅप झेड इज इक्वल्स टू के कॅप. सो वी हॅव इक्वेशन नंबर 7, इक्वेशन नंबर 8 अँड सो ऑन. अँड रिअरेंजिंग धीस वी कॅन शो. आता ह्याला आय आणि आय जे जे आणि के आपण रिअरेंज केल्यावर आपल्याला असं कळेल आय कॅप इज इक्वल्स टू इट जस्ट अँड अल्जेब्रा. आय विल नॉट वेस्ट टाईम हियर फॉर दिस एलिमेंटरी कॅल्क्युलेशन्स. दिस इज समथिंग यू विल गेट ई फाय ऑफ साइन ऑफ फाय प्लस ई फाय ऑफ कॉस ऑफ फाय अँड के कॅप इज इक्वल्स टू ए झेड. आय कॅप जे कॅप के कॅपच्या व्हॅल्यू आपल्याला कुठं टाकायच्या? सॉरी हां या ठिकाणी टाकायच्या आहेत. आय कॅप जे कॅप के कॅपच्या म्हणजे आपल्याला प्युअर या फॉर्ममध्ये काय मिळेल? आर्च व्हॅल्यू प्युअरली या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये आपल्याला ती मिळेल. रो यू रो यू फाय आणि यू झेड कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये आपल्याला
आर ची वैल्यू मिले. ओके हा फॉर्म्युला जर आप आई कैप जे कैप के कैप ची वैल्यू जर आप दिस इज हाउ इन सिलिंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम कैन बी यूज एज वन एग्जाम्पल ऑफ कर्विलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम. आता अपने ये ठिकाणी वॉल्यूम एलिमेंट काढायचं आहे. वॉल्यूम एलिमेंट इन सिलिंड्रिकल कर्विलिनियर कोऑर्डिनेट सिस्टीम. वॉल्यूम एलिमेंट या ठिकाणी अपने फाइंड कराएं. वॉल्यूम एलिमेंट कसे असते लेंथ एलिमेंट का पुढची कन्सेप्ट एरिया एंड देन फॉलोड बाय वॉल्यूम एलिमेंट. दिस इज अ लिटल बिट ट्रिकी डायग्राम. वन मोर टाइम अ ट्रिकी डायग्राम वी आर फेसिंग ओवर हियर. दिस इज एक्स एक्सिस वाई एक्सिस एंड जेड एक्सिस. दिस इज रो आणि हा जर फाय असेल तर फाय जर वाढवला तर हा डेल्टा फाय असेल. डेल्टा फाय ओके आणि हा एवढा सर्कलचा भाग असेल. ह्याला जर आपण वरपर्यंत जर एक्सटेंड केलं झेड या हाईटपर्यंत जर मी याला नेलं तर इट विल लुक लाईक समवट लुक लाईक धीस. ओके अँड धीस पार्ट इज आर डी फाय बिकॉज डी फाय इज इन रेडियन. इफ धीस इज आर नॉट आर डी फाय इट इज रो डी फाय. रोडिफाय ओके आणि जर डी आरने जर तो वाढवला थोडासा आपण तर हा असा जाईल ते. ओके आणि जर झेडने थोडा वाढवला तर इट विल लुक लाईक धीस. This is a volume element. This is rho d phi. This is dz because this is z. And this is dz. This part is dz. And this part is d rho. So, volume element dv is equals to r d phi multiplied by d rho multiplied by dz. Okay, so dv is equals to rho d phi d rho dz. हा फॉर्म्युला आपल्याला डायग्राम काढल्या लक्षात आला. If you see this diagram very carefully, you will see this multiplied by this multiplied by this is a volume of small increment dv. This part is rho d phi. This part is dr and this part is dz. That's why dv is equals to this. Now we have to find this using the logic of what we say, logic of curvilinear coordinate system. For curvilinear coordinate system sathi aplyala dv cha formula ahe. Dv, if we consider cylindrical system a curvilinear coordinate system, then dv is equals to h1 h2 h3 multiplied by du1 du2 du3.
We know du is equals to, we know u1 is equals to rho, manun du1 is equals to d rho. Okay, so this is equation number 2, this is equation number 1. u2 is equals to phi, du2 is equals to d phi, and u3 is equals to z, and du3 is equals to dz. This is our equation number 3. So what is h1, h2, h3? हे आपण मागच्या एग्जांपल मध्ये पाहिले. h1 is nothing but root of g11, h2 is equals to root of g22, h3 is equals to root of g33, as this is r theta, rho theta phi, rho theta and phi, हे जे u1 u2 u3 जे तयार झाले हे कोणते आहेत? हे ऑर्थोगोनल आहेत. ऑर्थोगोनल आहेत म्हणून या ठिकाणी हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. रूट आणि जी वन वन काय असतं? आपल्याला मागचं जर एक्झाम्पल माहिती असेल, डो आर व्हेक्टर डिवाइडेड बाय डो यू वन डॉट डो आर व्हेक्टर डिवाइडेड बाय डो यू वन इज जी वन वन. या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल? जी वन वन रूट ऑफ जी वन वन इज इक्वल्स टू एच वन इज इक्वल्स टू रूट ऑफ जी वन वन is equals to root of do rho by do rho dot do r by do rho, which is root of cos square phi plus sin square phi, because do r by do rho is equals to, we have already discussed, it is a root of cos square sin square phi. Sorry, it is not like that. It is cos phi I cap plus sin phi j cap. And it is the dot product. Will make this, and this is nothing but, this is nothing but 1. So h1 is equals to 1. He value apela medali. H2 is equals to root of g22, which is equals to root of do r by do phi dot do r by do phi, dot product of these two things. And this is rho of root of rho of cos square phi plus sin square phi, rho square of, and which is rho, which is h2. H2 c sudha value aplyala milali. आणि एच थ्री इज इक्वल्स टू के कॅप डॉट के कॅप रूट ऑफ विच इज वन. सो एच थ्री इज इक्वल्स टू वन. दिस इज इक्वेशन नंबर फोर. अँड फ्रॉम इफ यू पुट दिस धीस धीस अँड धीस व्हॅल्यू यू विल गेट दिस सेम इक्वेशन. अँड सो दिस इज हाव इट वर्क्स. तर अशा प्रकारे आपण हा पार्ट पाहिला.